आजची कोरोना अपडेट बातमी आणि यावलकरांची चिंता वाढवणारी बातमी, कारण आज 23 मार्च मंगळवार रोजी सकाळ दुपार आणि रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात दिवसभरात कोरोनाचे नवीन 30 रुग्ण आढळले आहे आणि यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 2000 झाली आहे। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये यावल शहरातील कोरोना योद्धा आणि ग्रामीण भागातील सातोद येथील आरोग्य सेवक कोरोना योद्धांचा देखील समावेश आहे। आज मंगळवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, सूर्यकांत पाटील, छाया नन्नवरे, सुभाष राणे, कांचन चौधरी, भूषण गाजरे, रवींद्र काटकर या पथकाने अनेक जणांच्या अँटीजेन टेस्ट केल्या। यामध्ये काही दिवसापूर्वी यावल येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागातील कर्मचारी सूर्यकांत पाटील यांच्या पत्नी कोरोना बाधित आढळल्या होत्या व त्यांना आज त्रास जाणवत असल्याने सूर्यकांत पाटील व चोपन यांनी देखील आज आपली तपासणी करून घेतली, त्यात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे। एक वर्षभरापासून कोरोना योद्धा म्हणून सूर्यकांत पाटील ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देत आहे। एक वर्षाच्या सेवेपूर्तीनंतर या कोरोना योद्धाला कोरोनाची बाधा झाली आहे व त्यांना तातडीने न्हावी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले आहे। त्याचप्रमाणे सातोद या गावामध्ये एक आरोग्य सेवक कोरोना योद्धा, त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे व त्यांना देखील तपासणीअंती पुढील उपचारासाठी फैजपूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे। तर आज यावल शहरामध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये एक कोरोना योद्धासह बोरावलगेट भागातील एक, मेन रोड भागातील एक, संत रोहिदास नगरातील काही रुग्ण, अशा पद्धतीने एक 54 वर्षीय, एक 68 वर्षीय, एक 24 वर्षीय, एक 45 वर्षीय महिला, एक 47 वर्षीय आणि एक 55 वर्षीय असे 7 रुग्ण यावल शहरातून आढळले आहेत। तर फैजपूर शहरात देखील विविध भागात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। यामध्ये एक 45 वर्षीय इसम, 38 वर्षीय, 42 वर्षीय, 7 वर्षीय बालक, 34 वर्षीय महिला, एक 72 वर्षीय इसम असे 6 रुग्ण फैजपूर शहरात आढळले आहेत। तर ग्रामीण भागात बामणोदमध्ये एक 66 वर्षीय इसम, भालोद येथे एक 60 वर्षीय इसम आणि 75 वर्षाची महिला, पिंपरुण येथे 6 वर्षाचा बालक, त्याचप्रमाणे सांगवी येथे 45 वर्षाची महिला, नावी गावात 29 वर्षीय इसम, 6 वर्षाचा बालक, 27 वर्षीय तरुण, 60 वर्षाची महिला आणि एक 27 वर्षाची महिला असे 5 रुग्ण न्हावी गावातून आढळले आहेत। त्याचप्रमाणे सातोद गावामध्ये एक कोरोना योद्धासह 76 वर्षीय, 40 वर्षीय आणि 25 वर्षीय इसम असे 3 जण कोरोनाबाधित आढळले आहेत। त्याचप्रमाणे किनगाव गावात एक 44 वर्षीय व्यक्ती, गिरळगाव येथे 14 वर्षाची मुलगी असे एकूण दिवसभरात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, सकाळी 7 होते, नंतर 8 आणि आता रात्री प्राप्त अहवालात दिवसभरात एकूण 30 कोरोनाबाधित रुग्ण यावल तालुक्यात आढळले आहे। त्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 2000 झाली आहे। म्हणून आता 2000 रुग्ण सेवा संख्या झाल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता देखील वाढली आहे। यावल शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासमोर आता डोकेदुखी ठरत आहे। तर आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार यावल न्यूजच्या माध्यमातून मी आपल्यासमोर माहिती सादर करत असतो, आज काही माहिती आम्ही आरोग्य विभागाकडून अपडेट करून घेतली। यामध्ये आढळून आले आहे की आतापर्यंत आढळलेल्या 2000 रुग्णांपैकी 81 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर कोरोनामुक्त होऊन 1650 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। तर आज रोजी ॲक्टिव्ह रुग्ण 269 आहे। आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णामध्ये यावल शहरात 267, फैजपूर शहरात 326, तर ग्रामीण भागात 1407 असे यावल तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे बाधित 2000 रुग्ण आढळले आहेत। तेव्हा काही काही माहिती आमच्यापर्यंत दैनंदिनी प्राप्त होत असते, मात्र काही माहिती आम्ही आरोग्य विभागाकडून पडताळणी करून खात्री करून तिला अपडेट करत असतो। तेव्हा प्रत्येक नागरिकांना मी विनंती करतो, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी परिश्रम घेणे गरजेचे आहे। प्रत्येक कुटुंबाने आपापली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे। घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा। कोरोना योद्धा जे 54 वर्षीय सूर्यकांत पाटील होते, त्यांनी स्वतःच माध्यमांना सांगितले की माझं नाव घ्या, कारण यातून जनजागृती होईल। कारण अनेकजण तपासणी करण्यासाठी पुढे येत नाही किंवा तपासणी करण्यासाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात। तेव्हा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी मी विनंती करतो की आपण हुज्जत घालू नये, कारण ते तुमच्या आमच्या आरोग्य हितासाठी स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता काम करत आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा वाढत आहे, त्याला रोखणे गरजेचे आहे। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जर आपण आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची हुज्जत घालाल तर एका प्रकारे कोरोना योद्धांचा तो अपमान असेल। तेव्हा त्यांना सहकार्य करा, स्वतः सुरक्षित रहा, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा। धन्यवाद।